कालची सभा आखो देखा पाहिली आहे, त्या कधीच उद्धवजी लाफ्टर शो करत नाहीत। लाफ्टर शो करणारे आपण बघितलेत, आपले शो होऊन गेलेले आहेत, लाफ्टर शो वाल्यांचे शो होऊन गेलेले आहेत, वाजायचे तेवढे भोंगे वाजून गेलेत, मसी ग्रेडची लोक बोमलत राहिलेली आहेत। आम्ही उद्धवजींनी कधी लाफ्टर शो सारखं कधी भाषण केलं नाही आणि हे कोणालाही पटणार नाही। मुळामध्ये महाराष्ट्राची जनता काय किंवा मुंबईची, हे उद्धवजी लाफ्टर शो करतात हे कोणाला न पटणार आहे, न हजम होणार वाक्य आहे। त्यामुळे उत्तर पूजा तर नक्की होणार, उत्तर पूजा माझी मुंबईकर नक्की करणारच। जे कायम महाराष्ट्राला बदनाम करतायत, जे कायम मुंबईला बदनाम करतायत, जे आंतरराष्ट्रीय मुंबई आज 25 वर्ष बाजूला बसलेले असताना, गेली 4 वर्ष फक्त बाजूला आहेत, आणि आज ते सगळे प्रश्न, आज जे काही एक लोडार नावाचे सगळ्यांचे पैसे खाऊन खाऊन फुगलेले, ते आज लोकांना सांगतायत, संबोधित करतायत। त्यामुळे पूर्ण मुंबईकर जाणून आहे, मुंबईकरांना कळलं आहे की ही उत्तर पूजा तर मुंबईकर करणारच, पण ही लुभवणारी पूजा हे होती। सगळं भाषण आहे, तुम्ही मराठी भाषिक, मराठी भाषेचा तुम्ही तर केंद्रातून आम्हाला मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊ शकत नाही, पण मराठी बोलण्याचं पण औदार्य दाखवलं नाही। अख्ख्या भाषणाच्या भाषणं ह्यांची हिंदीत झाली, हिंदी भाषिकांना लुभवणारी सभा होती। हिंदी भाषिकांना काय देणार काय नाही, मला काय करायचंय, मी काय करणार, मला सत्तेत कसं यायचंय, हे तर भाषण होतं। त्यामुळे मुंबईकर आणि महाराष्ट्राची जनता आता कंटाळली आहे ह्यांच्या या सगळ्या लुभवणाऱ्या सभेला। महाराष्ट्र बदनाम होतोय, मुंबई बदनाम केली जाते, आंतरराष्ट्रीय दर्जाला मुंबईला मिळालेलं आहे, पण त्या मुंबईची इज्जत काढली जाते। त्यामुळे मुंबईकर शांत बसणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।